मित्रांनो, 1000 टिप्स अँड ट्रिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पोस्टात गुंतवणूक करा आणि करोडपती व्हा. आज आपण जाणून घेऊया पोस्टाच्या विविध योजना. सेव्हिंग्स बँक अकाउंट, पीपीएफ, टीडी टाइम डिपॉझिट, एमआयएस मंथली इन्कम स्कीम, आरडी रिकरिंग एससीएसएस सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, केव्हीपी किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी स्कीम, एनएससी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, महिला सन्मान बचत योजना. 1 एप्रिल 2023 पासून पोस्टाच्या अल्प बचत योजनांची संख्या 19 झाली आहे. त्या योजना पुढील प्रमाणे आहेत. तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट मध्ये कोणतीही रक्कम गुंतवली तर तुम्हाला 4% व्याजदर मिळेल. उदाहरणार्थ तुम्ही आरडी स्कीम मध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 5 वर्षांनंतर व्याजासह 70,433 रुपये मिळतील. उदाहरणार्थ तुम्ही टीडी मध्ये 1 वर्षासाठी 1,00,000 रुपये जमा केले तर तुम्हाला 1,06,975 रुपये व्याजासह मिळतील. उदाहरणार्थ तुम्ही टीडी मध्ये 2 वर्षासाठी 1,00,000 रुपये जमा केले तर तुम्हाला व्याजासह 1,14,161 रुपये मिळतील. उदाहरणार्थ तुम्ही टीडी मध्ये 3 वर्षासाठी 1,00,000 रुपये जमा केले तर तुम्हाला व्याजासह 1,21,558 रुपये मिळतील. उदाहरणार्थ तुम्ही 1,00,000 रुपये टीडी मध्ये 5 वर्षासाठी जमा केले तर तुम्हाला 1,38,568 रुपये व्याजासह मिळतील. जर तुम्ही एमआयएस मध्ये 5 वर्षांसाठी एकावेळी 1,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला पुढील महिन्याच्या गुंतवणुकीच्या तारखेपासून 591 रुपये मासिक मिळतील. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला तुमचे 1,00,000 रुपये मिळतील. तुमचे एकूण व्याज 5 वर्षांसाठी 36,960 रुपये असेल. उदाहरणार्थ तुम्ही एनएससी मध्ये 5 वर्षांसाठी एकावेळी 1,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 1,44,903 रुपये मिळतील. तुम्हाला 5 वर्षांसाठी एकूण 44,903 रुपये व्याज मिळेल. उदाहरणार्थ तुम्ही किसान विकास पत्रात 9 वर्षे 7 महिन्यांसाठी 1,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2,00,000 रुपये मिळतील. उदाहरणार्थ जर तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 7.1% व्याज मिळेल. या योजनेची परिपक्वता 15 वर्षे आहे आणि 15 वर्षांनंतर तुम्ही रक्कम काढू शकता किंवा पुढे चालू ठेवू शकता. उदाहरणार्थ तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत विशिष्ट रक्कम गुंतवली तर तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला 8% व्याज मिळेल. या योजनेची परिपक्वता 21 वर्षांनंतर आहे. उदाहरणार्थ तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 5 वर्षांसाठी 1,00,000 रुपये एकावेळी गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षानंतर 1,41,000 रुपये मिळतील. उदाहरणार्थ तुम्ही महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5% व्याज मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.